महाराष्ट्र में ठाणे जिले के उल्हासनगर कैंप 5 की मानस टावर की चौथी मंजिले से तीसरे मंजिल तक का स्लैब गिरने से दो लोगों की मौत होने की प्राथमिक जानकारी मिल रही है। यह घटना सुबह 11:30 बजे घटी है। यह स्लैब एक दुकान पर गिरा जिससे दुकान के कई लोग मलबे में दब गए। दमकल विभाग के कर्मचारियों ने मलबे से सभी लोगों को निकालकर अस्पताल पहुंचाया, जहां डॉक्टरों ने दो लोगों को मृत घोषित किया जबकि अन्य घायलों का इलाज चल रहा है। सुरक्षा की नजर से इमारत को खाली कराया गया है। इस हादसे में धोलनदास धवानी, सागर ओचानी, रेणु धवानी और प्रिया धनवानी की मौत हो गई है और एक अज्ञात व्यक्ति घायल हो गया जिसका नजदीकी अस्पताल में इलाज चल रहा है। इस बीच 18 तारीख को साई दर्शन भवन में स्लैब का एक हिस्सा गिरने से एक व्यक्ति की मौत हो गई। इससे पहले उल्लासनगर में बिल्डिंग स्लैब के ढहने का सत्र चल रहा है, इसलिए इस तरह की घटना कब रुकेगी यह सवाल उठाया जा रहा है। या इमारतीचे या ठिकाणी दुर्घटना घडल्याचं आम्हाला एक साधारण 1/4 तासापूर्वी कळलं। त्यानंतर आमच्या संपूर्ण महापालिकेच्या टीम आहे, फायर फायटिंग टीम आहे, पोलीस आहेत, वैद्यकीय व्यवस्था आहे, ॲम्ब्युलन्स आहे, यांना या ठिकाणी आपण पाचारण केलेलं आहे। आणि जे स्थानिक लोकांकडून जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः 5 लोक या ठिकाणी दबले गेलेले होते अशा प्रकारची माहिती मिळालेली होती। त्याच्यामधले साधारणतः 4 लोक आपण आता बाहेर काढलेले आहेत आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण शिफ्ट केलेलं आहे। NDRF सुद्धा आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे। या इमारतीमध्ये धोकादायकची नोटीस आपण दिलेली होती, परंतु काही लोक लपून छपून इथं राहत असल्याचं या स्थानिक लोकांकडून कळलेलं आहे। सगळ्याच फ्लॅटमध्ये काही लोक राहत होते असं नाही आहे, परंतु काही फ्लॅटमध्ये लोक थोडंसं म्हणजे लपून छपून राहत होते ही फॅक्ट आहे। आणि आज साधारणतः 1 तासापूर्वी या ठिकाणी जो फर्स्ट फ्लोअरचा तो स्लॅब आहे तो खाली आला आणि त्याच्यामध्ये हे लोक दबले गेलेले आहे। आम्ही NDRFच्या टीमला सुद्धा बोलवलेलं आहे आणि आमची पूर्ण सहाय्यता यंत्रणा इथं कार्यान्वित आहे। देखिए ऐसा है, सब एम्बुलेंस को अपन ने, हमारे मेडिकल ऑफिसर भी यहाँ पे हैं, सबको मैंने यहाँ पे कॉल किया और एम्बुलेंस को भी अपन ने सब बुलाया, लेकिन बीच में जो है रास्ते छोटे रहने से कुछ जगह पे वो एम्बुलेंस को पहुँचने में दिक्कत हो रही थी, लेकिन अभी आप देख सकते हैं कि सभी एम्बुलेंस यहाँ पे आए हैं। अपन ने जल्दी से जल्दी उनको यहाँ पे निकाल कर पहुँचाने की पूरी अपनी कोशिश जारी है। 10 दिवसांमध्ये ही दूसरी घटना आहे, साधारण 3 ते 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। पालिका प्रशासन कुठेतरी त्याची नेग्लिजन्सी आहे। मुळात असं आहे की मागच्या या रविवारी सुद्धा एक घटना घडलेली होती, त्याच्या अगोदर सुद्धा घटना घडलेली होती, ही फॅक्ट आहे। आपल्या शहरामध्ये कंटिन्यू पाऊस सुद्धा पडत आहे, आपण बघत आहात साधारणतः 5-7 दिवसांमध्ये किंवा 7-8 दिवसापासून कंटिन्युअसली पाऊस पडत आहे। आपण लोकांना नोटिसेस दिलेले आहे, धोकादायक इमारतीमधून लोकांना त्या ठिकाणी आपण एव्हिक्शन करण्याचं सुद्धा पूर्ण प्रयत्न आपण केलेले आहे। बरेच इमारती आपण खाली सुद्धा केलेले आहे। काही इमारतीमध्ये असं दिसतं आहे की नागरिकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ते लपून छपून त्या ठिकाणी राहायचा प्रयत्न करतात आणि अशी घटना घडल्यानंतर जो तो फेटल होतो त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू होतो। पालिका फक्त नोटीस देऊन आपली जबाबदारी झटकते असं वाटत नाही। मुळात असं आहे की महापालिकेनं नोटीस